निरोगी जीवनासाठी योगाचं महत्व या धकाधकीच्या जीवनात दिवसेंदिवस लोकांना पटू लागलं. आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ विश्वनाथ कराड, राहुल कराड हे देखील उपस्थित होते. योगा हे सर्व अंगांना स्पर्श करणारे आणि आपल्या अस्तित्वाच्या जाणीवेपर्यंत घेऊन जाणारे एक साधन आहे. परंतु नुसते शब्द त्यांचा अर्थ कळणे म्हणजे योग साधना नसून त्यावर चिंतन मनन करून प्रयोग करावे लागतात. तसेच योग विद्या ही माहिती गोळा करण्याची प्रक्रिया नसून जगण्याचा आनंद घेण्याची एक कला आहे. अशा जागतिक योग दिनाचे औचित्य साधत राज्यभरात ठिकठिकाणी नागरिकांनी योगा अभ्यासाचे धडे गिरवले. 21 जूनची प्रतीक्षा ही दरवर्षीच एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये केली जाते. पाडेकर गुरुजी आणि मुद्दाम इथे प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड सर, आमचे जे पालक आहेत या संस्थेचे, ते मुद्दामच या ठिकाणी त्यांना आग्रहानं निमंत्रण करतात. खरं म्हणजे गेली 18 वर्ष सातत्यानं योग हा आमच्या इथे केला जातो. आणि खरं म्हणजे योग हा मन, बुद्धी आणि शरीर या सगळ्यांची सुसूत्रता हे या ठिकाणी केलं जातं. पण हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचे आहेत आसनं, कारण आसनांमधनंच आपण हा योग उत्तम पद्धतीनं साधू शकतो. आणि हेच नेमकं या ठिकाणी आम्ही साधलं. नोव्हेंबरमध्ये मुद्दाम आमच्या सगळ्या शिक्षकांसाठी करत असताना आज जो काही अनुभव आला, परत एकदा ती सातत्यपणाची अनुभूती आपल्याला मिळत गेली, शांतता मनाला मिळाली, शरीराकडे बघण्याचं, आतून एकांत करण्याचा प्रयत्नही या ठिकाणी आम्हाला साधता आला. पुण्यातही एमआयटी कॉलेजमध्ये नागरिक शिक्षकांनी विविध योगासनांचा अनुभव घेतला. यावेळी विश्वनाथ कराड, राहुल कराड उपस्थित होते. मारुती पारेकर यांनी योगासनाचे धडे दिले. योगा केल्याने रोजच्या जीवनात मन प्रसन्न राहतं, शिवाय काम करण्याचाही उत्साह निर्माण होतो. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.